केंद्र सरकारकडून आज सीएएची अधिसूचना जारी करण्यात आली. लोकसभा निवडणुकांच्या आधी केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे. देशभरामध्ये आता नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यात आलाय. 3 देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद यामध्ये आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधील अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याचा यामध्ये उल्लेख आहे. धार्मिक छळामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून पळ काढलेल्यांना भारतामध्ये नागरिकत्व मिळेल. हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख या 6 धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याचा प्रयत्न आहे. सद्यस्थितीमध्ये भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतामध्ये किमान 11 वर्ष राहणं आवश्यक आहे. मात्र नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे आता ही अट शिथिल होऊन 6 वर्षांवर येणार आहे.